रिसोड या गावामध्ये जवळजवळ 40,000 लोकसंख्या आहे. त्या गावामध्ये अनेक जाती समूहाचे लोक राहतात, परंतु तेथे अजूनही जातीवाद कायम आहे. एकीकडे हिंदूच्या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण झालेलं आहे आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी दलिताची स्मशानभूमी असलेली ही ओसाड पडलेली आहे. तिथे कुठलाच विकास नाही आणि त्या जागेची इकलास जागा असल्यामुळे तिथील नोंदसुद्धा कोणी घेत नाही. स्मशानभूमीच्या बाबतीत दलितावर घोर अन्याय आहे. इथं स्मशानभूमीसाठी आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून झगडत आहोत, पण अजूनही आमच्या दलिताला स्मशानभूमीसाठी उपोषण केल्यानंतरही जागेचा ताबा देऊन बांधकाम करण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. स्मशानभूमीमध्ये आम्हाला कुठली तर सुविधा तर नाही, सुविधा तर सोडा, पण त्या ठिकाणी ती जागासुद्धा नगरपालिका आमच्या ताब्यात द्यायला तयार नाही आणि ती जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की याच्यातली पूर्णच्या पूर्ण जागा तुमच्या मालकीची नाही. दलित लोकांचा अंत्यविधी केला जातो, त्या ठिकाणी लोक शौचास बसतात, जनावरे इथं भटकतात, तिथं कचरा टाकला जातो. आणि याच्यामध्ये आपल्या माध्यमातून ही समस्या समजून घेऊन नियमाच्या सर्व नियम लक्षात घेऊन ही तात्काळ इथल्या समाजाच्या स्वाधीन करावी, इथे लागणाऱ्या सर्व सुविधा त्यांनी पुरवाव्यात, अन्यथा हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अशी हिंदू स्मशानभूमीची प्रगती झाली, तिथली तिथला विकास झाला, परंतु दलित स्मशानभूमीमध्ये एकीकडे पाहता तिथे काट्याकुट्या झाडे झुडपे वाढलेले आहेत, लोक घाण करतात, तिथं लाईट नाही, नळाची व्यवस्था नाही, अशी एकीकडे दलिताची स्मशानभूमीची अवस्था झालेली आहे. स्मशानभूमीसाठी, दलिताच्या स्मशानभूमीसाठी वाशिम येथील कलेक्टरला फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा व तेथील दलिताच्या स्मशानभूमीची नोंद व्हावी. मी रोहिणी खंडारे, वाशिम, इंडिया अनहर्ड साठी.